नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या आठवड्यातील महाराष्ट्रातील हवेचे दाब एक हजार बारा हे, हे पाचकालपर्यंत वाढतील त्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण सध्यापेक्षा अधिक राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे याविषयी महत्त्वाच्या आधी की या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब एक हजार बारा हेप्टा पर्यंत वाढतील त्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण सध्यापेक्षा अधिक राहील मागील आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती मात्र या आठवड्यात तोड़ा थंडी तो वाढण्यात हवामान घटक अनुकूल राहतील या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब हेप्टा पास्करपर्यंत वाढतील एक हजार बारा वाढतील त्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण सध्यापेक्षा अधिक राहील मागील आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती मात्र या आठवड्यात थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल राहतील पश्चिमेकडून उत्तर भारतात हवेचे दाब वाढत असून पंजाब राजस्थान येथे थंडीचे प्रमाण वाढलेले आहे त्याचप्रमाणे काश्मीर लडाख भागातही हवेचे दाब वाढले आहेत त्या ठिकाणी थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन भरपवृष्टीत सुरुवात झालेली आहे ईशान्य भारतातील हवेच्या दाबात वाढ होत असून थंडीचे प्रमाण वाढत आहे या ही महाराष्ट्रातील हवामान ढगाळ राहणार आहे त्याचा परिणाम थेट थंडीवर होण्याची शक्यता आहे मात्र ढगाळ हवामान रब्बी ज्यावरीच्या पिकास पोषक राहील वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडे राहील मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर बीड नांदेड हिंगोली व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा व सोलापूर या जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेकडून राहण्यापेक्षा थंडीचे प्रमाण हळुवारपणे वाढेल सकाळच्या व दुपारच्या सापक्षिक आर्द्रतेचे घट होऊन हवामान कोरडे राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तसेच रत्नागिरी बीड यवतमाळ नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे व नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील उरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी राहील काही भागात सकाळी धुके व पिकावर दव पडण्यास सुरुवात होईल दक्षिण भारतातील तामिळनाडू केरळ पाणुचेरी भागात पावसाचे प्रमाण अधिक राहील कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात पस्तीस अंश सेल्सिअस राहील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस तर ठाणे रायगड जिल्ह्यात चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ राहील उत्तर कोकणातील ठाणे रायगड पारगल जिल्ह्यात सकाळची साक्षिक आर्द्रता सत्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के इतकी कमी राहील तर दक्षिण कोकणात सकाळच्या आर्द्रतेचे प्रमाण त्र्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के राहील दुपारची साक्ष आर्द्रता अठ्ठेचाळीस ते पंचावन्न टक्के राहील सध्याची आर्द्रता व तापमान कापणी मळण्यासाठी अनुकूल राहील वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी चार पावसाची शक्यता आहे तर उत्तर भारत नाशिक धुळे जिल्ह्यात किमान कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर नंदुरबार जळवा चौतीस अंश सेल्सिअस राहील जळगाव जिल्ह्यात किमान तापमान वीस अंश सेल्सिअस तर नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकवीस अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ राहील सकाळची सापक्षिक आर्द्रता बावन्न ते अडुसष्ट टक्के राहील दुपारची साक्षिक आर्द्रता एकोणचाळीस ते एकोणपन्नास टक्के इतकी कमी राहील सदर हवामान कापूस वेचणी कमी अनुकूल आहे वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात चार किमी तर उरी जिल्ह्यात नऊ ते अकरा किमी राहील वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडे राहील मराठवाडा बीड जिल्ह्यात उद्या तीन किमी पावसाची शक्यता आहे उरीत सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील बीड परभणी जालना औरंगाबाद जाल जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील त्यामुळे या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वेगाने वाढेल वाऱ्यात अशी एक पाच ते सात किमी राहील औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद लातूर बीड परभणी जालना जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस राहील नांदेड हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस राहील उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस तर परभणी लातूर बीड जिल्ह्यात एकवीस अंश सेल्सिअस राहील तर नांदेड हिंगोली जालना औरंगाबाद जिल्ह्यात वीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान या आठवड्यात अजून घट होईल आकाश अशांत ढगाळ राहील हो सकाळची आपशक साक्षेक सातता एकाहत्तर ते एकोणऐंशी टक्के तर दुपारची साक्षेक आर्थता पस्तीस ते कमी राहील त्यामुळे हवामान कोडे राहील वाऱ्या तात अशी एक पाच ते सात किमी राहील आता पश्चिम विदर्भ बघा पश्चिम विदर्भातील अकोला वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस तर बुलढाणा व अमरावती जिल्ह्यात चौतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान अकोला अमरावती जिल्ह्यात एकोणऐस ते वीस अंश सेल्सिअस राहील आकाश अशंत ढगाळ राहील सायंकाळची साक्षिक आर्द्रता शहात्तर ते ऐंशी टक्के तर दुपारची साक्षिक आर्द्रता त्रेचाळीस टक्के राहील वाऱ्यात ताशी वेग सात ते अकरा किमी राहील वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडे राहील आता मध्य विदर्भ बघा या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा ईशान्येकडे आणि ताशी वेग सात ते आठ किमी राहील नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर वर्धा जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस यवतमाळ जिल्ह्यात पस्तीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात वीस अंश सेल्सिअस तर वर्धा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात अठरा ते एकवीस अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ राहील सकाळची साक्षेक आदरता चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी टक्के तर दुपारची साक्षिक आर्द्रता चौवेचाळीस ते बासष्ट टक्के राहील आता बघा पूर्व विदर्भ आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात तीस तीन ते पाच मिमिट पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशे ईशान्येकडे राहील वाऱ्यात ताताशी वेग चार ते आठ किमी राहील कमाल तापमान चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान गोंदिया व हो, भंडारा जिल्ह्यात सोळा ते सतरा अंश सेल्सिअस तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात वीस ते अकरा अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सकाळची साक्षिक आर्द्रता ब्याऐंशीचे त्र्याऐंशी टक्के भंडारा जिल्ह्यात नव्वद टक्के राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात तीन ते सात मिमी अल्पशा पावसाची शक्यता आहे सांगली सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेकडून तर कोल्हापूर पुणे नगर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील वाऱ्यात तशी एक चार ते सहा किमी राहील किमान तापमान नगर सातारा जिल्ह्यात बत्तीस अंश सेल्सिअस सोलापूर तेहतीस अंश सेल्सिअस कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्यात चौतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान पुणे जिल्ह्यात वीस अंश सेल्सिअस राहील नगर जिल्ह्यात एकवीस अंश सेल्सिअस राहील उवरेत जिल्ह्यात बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस राहील आकाश उरे ढगाळ राहील साय सकाळची साक्षेक आर्द्रता त्र्याहत्तर ते शहाऐंशी टक्के तर दुपारचे चाळीस ते बावन्न टक्के राहील तर मित्रांनो आता कृषी सल्ला बघा बागा। बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू चौतीस या जातीची निवड करावी हेक्टरी एकशे पंचवीस किले बियाणे पेरावे सारे पाडून पाठ पाडावेत व वाढीच्या अवस्थेनुसार पाच पाणी द्यावे रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी एन दोन चार एक या जातीची निवड करावी जनावरांचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ सदस्य अॅग्रिकल्चर मेटोलॉलॉजी फॉरम फॉर साऊथ आशिया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून नक्की दाबाने जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात असे नवीन नवीन नह अपडेट शेतीविषयक माहिती मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र